चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारी ही अतिवृष्टी सुरूच राहिली आहे. धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असल्याने कोयनेतून बुधवारी सायंकाळी 1050 क्युसेक्सने तर चांदोली धरणातून 829 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले असून जिल्हा प्रशासन गतिमान झाले. गतवर्षीच्या महापुराच्या आठवणी आजही ताज्या असताना नद्यांची पाणी पातळी वाढल्याने कृष्णा आणि वारणा काठ पुन्हा धास्तावला आहे. गावांमध्ये पुराची चर्चा सुरू झाल्याचं चित्र दिसून येते. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून 1,00,000 क्युसेक्सने विसर्ग सुरूच आहे. दरम्यान जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यातही पाऊस सुरू असल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पात्रातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते. याशिवाय धरणातून पाणी सोडण्यात आल्याने कृष्णा आणि वारणा काठ पुन्हा धास्तावलाय. गतवर्षी झालेल्या महापुरातून अद्याप बहुतांशी कुटुंबे सावरलेली नाहीत असं असताना पुन्हा पुराची भीती निर्माण झाली आहे. शिराळा तालुक्यात धुवाधार पाऊस होतच आहे. पलूस, कडेगाव, शिराळा, मिरज आणि वाळवा तालुक्यात दमदार पाऊस सुरूच आहे. कडेगाव तसेच खानापूर तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये मध्यम पाऊस झालाय. कृष्णा आणि वारणा नदी पात्रात पाण्याची आवक वाढत चालल्याने पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होतीये. जिल्ह्यातील आगामी काळात होणाऱ्या विटा, तासगाव, आष्टा, इस्लामपूर, पलूस या 5 नगरपालिकांची निवडणूक काँग्रेसने पूर्ण तयारीने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय. तर स्थानिक पातळीवर राजकीय परिस्थिती आणि कार्यकर्ते यांना विचारात घेऊन पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार निर्णय घेण्यात येईल असा ठराव या बैठकीत करण्यात आलाय. या बैठकीस प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम सावंत, सांगली शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. नुकतीच पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम यांनी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना नगरपालिका निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचे आदेश दिलेत. विश्वजित कदम म्हणाले, काँग्रेसच्या माध्यमातून विविध विकास कामे झाली आहेत त्याची माहिती कार्यकर्त्यांनी जनतेला द्यावी. कोणत्याही परिस्थितीत 5 नगरपालिकेत काँग्रेस पक्ष निवडणूक लढवेल. अंतिम निर्णय स्थानिक राजकीय परिस्थिती आणि कार्यकर्ते यांना विचारात घेऊन आघाडीबाबत निर्णय घेतला जाईल. यावेळी विशाल पाटील म्हणाले, काँग्रेस हा शहरापासून ते ग्रामीण भाग आणि तळागाळातील जनतेशी जोडलेला पक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसने ही निवडणूक पूर्ण तयारीने लढवण्याची गरज असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. एसटी आंदोलनात नेतृत्व करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी एका महिन्यात त्यांच्याच मागणीप्रमाणे एसटीचे सरकारीकरण करावे, अन्यथा महाराष्ट्रातील जनता आणि एसटी कामगार यांची माफी मागून आमच्यासोबत एसटी वाचवा, शिक्षण वाचवा या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन पुरोगामी संघटनांच्या वतीने आज करण्यात आले. भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी एसटीचे राज्य शासनात विलगीकरण करावे यासाठी आंदोलनाची राळ उठवली होती. आता राज्यात त्यांचे सरकार आले त्यामुळे या दोघांना मंत्रिपद देऊन राज्य सरकारचे विलगीकरण करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. यावेळी बोलताना कॉम्रेड धनाजी गुरव म्हणाले, महाराष्ट्रातील एसटीने शिक्षण गावागावात पोहोचवले, अनेक शिक्षण संस्था निघाल्या, मुली शिकायला लागल्या, बाजार, जत्रा, एमआयडीसी, बसच्या माफक दर, पास, सवलत यामुळे भरभराट झाली. हा विकासाचा सर्व खर्च जनतेच्या घामातून होत आलाय. बहुजन समाजाच्या बाजूने शिक्षण वाचवावे आणि महाराष्ट्राच्या विकासाचा पाया बळकट व्हावा यासाठी विद्रोही आणि समविचारी मित्र संघटना मिळून आंदोलन चालू आहे. दरम्यानच्या काळात सरकार बदललं आहे. नवे भाजप आणि आरएसएसचे सरकार आलं आहे. या सरकारमधील काही मंत्री आणि आमदारांनी एसटीच्या सरकारात विलगीकरण करण्यासाठी आंदोलनं केली होती. तीच मंडळी आता सत्तेवर आली आहेत. म्हणून आम्ही 15 जुलैपासूनचे नियोजन आंदोलन हे एका महिन्यासाठी स्थगित करण्यात आले. एका महिन्याचा वेळ घेऊन त्यांच्या मागणीप्रमाणे एसटीचे सरकारीकरण करावे, अन्यथा महाराष्ट्रातील जनता आणि एसटी कामगार यांची माफी मागून आमच्यासोबत एसटी वाचवा, शिक्षण वाचवा आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन गुरव यांनी केले. मिरज तालुक्यातल्या बेडग येथील गाव भागातील जिल्हा परिषदेच्या निधीतून बेडग मंगसुळी रस्ता डांबरीकरण आणि रुंदीकरणाचे 400 मीटरचं काम पूर्ण झाले. पण एक महिना डांबरीकरणाने टिकाव धरला नाही. या डांबरीकरणाला मोठमोठे खड्डे पडले असून पावसाचं पाणी साचल्याने एजा करणाऱ्यांना कसरत करावी लागते. यावर खर्च केलेला शासनाचा निधी खड्ड्यात गेल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करतायत. या डांबरीकरणाचं काम पहिल्यापासूनच निकृष्ट होत असल्याची तक्रार संबंधित विभागाला ग्रामस्थांनी केली आहे. हा रस्ता होत असताना कित्येक दिवस पाणी न मारल्याने परिसरात धुळीचा नाहक त्रास सहन करूनही अखेर ग्रामस्थांच्या पदरात खड्ड्यांचा रस्ता पडल्याचं चित्र असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होते. रोलिंग आणि डांबराचा वापर कमी झाल्याने हा रस्त्याला महिन्यातच खड्डे पडलेत. 1-2 फुटापासून ते 5 फूट लांबी रुंदी खड्डे पडलेत. महिन्यातच खड्डे पडल्याने लोकांच्या मधून तीव्र नाराजी पसरतीये. परंतु लोकप्रतिनिधी याबाबत सहभाग घेताना दिसत नसल्याची चर्चा गावातून सुरू आहे. याबाबत ठेकेदाराशी संपर्क साधला असता चोरटी आणि अवजड वाहतूक होत असल्याने खड्डे पडत आहेत. हा रस्ता खराब होणारच. 15 टन वजन वाहणारा रस्ता. याबाबत नागरिकांनी बिनधास्त तक्रार द्यावी अशी भाषा ठेकेदाराकडून वापरली जाते.
वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील प्रभाग एक मधील विजेच्या खांबावर एक लहान वानराचं पिल्लू शॉक बसल्याने वरती अडकलं होतं। भेदरलेल्या पिल्लास जखमी अवस्थेमुळे असल्याने हालचाल करता येत नव्हती। ही बाब वीज वितरण कंपनीचे कर्मचारी महेश पोळ, वैभव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना समजताच त्यांनी सर्व टीम मदतीसाठी धावून आली आहे। या युवकांनी ताबडतोब पोलवर चढून वानरास शर्तीचे प्रयत्न करून जीवदान दिले। प्राथमिक उपचारानंतर त्या पिल्लास नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं। त्याबद्दल वीज वितरण कंपनीच्या सर्व कर्मचारी वर्गाचे बोरगाव ग्रामस्थांच्याकडून कौतुक होते। पक्षी प्राणी भूत मात्रांवर दया करावी, त्यांना जीवदान द्यावं, हा संस्कार ही तरुणाईने पाऊस आणि वाऱ्याची पर्वा न करताही काम केले। भूतांची दया हे भांडवल संता संत तुकाराम महाराजांच्या युक्तीप्रमाणे तरुणाईनं काम केले। अमरधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीचे साहित्य पुरवणाऱ्या ठेकेदाराची मुदत संपल्याने या ठेकेदाराने अंत्यविधीचे मोफत साहित्य देणं बंद केले, तसे पत्र देखील महापालिकेला दिले। त्यामुळे मैताच्या नातेवाईकांना पैसे भरून साहित्य घेण्याची वेळ आली। नवीन ठेका देण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे संताप व्यक्त होतोय। दरम्यान तातडीने नवीन ठेकेदाराची नेमणूक करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मदनभाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांनी दिलाय। महापालिका क्षेत्रातील मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मोफत साहित्याचा पुरवठा केला जातो। येथील अमरधाम स्मशानभूमीत साहित्य पुरवठा करण्यासाठी महापालिकेने ठेकेदाराची नियुक्ती केली आहे, मात्र या ठेकेदाराची मुदत 31 मार्चला संपली आहे। नवीन ठेक्याची कार्यवाही होईपर्यंत आहे त्या ठेकेदाराला साहित्य पुरवण्याचे आदेश दिले होते, मात्र 3 महिने झाले तरी नवीन ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिलेली नाही, त्यामुळे ठेकेदाराने आता अंत्यविधीसाठी साहित्य देणं बंद केले, तसे पत्र देखील ठेकेदाराने आरोग्याधिकाऱ्यांना दिलेलं आहे। शहरासह जिल्ह्यात अनेक घटकांकडून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवणूक करून घेतली जाते। कालांतराने कंपनी बंद करून मालक पसार होतात। जिल्ह्यात शेअर मार्केटद्वारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत। त्याचबरोबर तरुण मुलांना हेरून सुंदर मुलींमार्फत व्हिडिओ कॉल करून त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकून लाखो रुपये उकळण्याचा भामट्यांचा धंदा सुरू आहे। या सर्व प्रकरणांना तातडीने आळा घालण्यात यावा, तसेच शेअर मार्केटच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांची पाळेमुळे खणून काढावीत अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने पोलीस अधीक्षक दीक्षित येडाम यांच्याकडे करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी दिले आहे। पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ भरती मेळावा सांगलीतील आयटीआय कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। सदरचा मेळावा हा जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी यतीन पारगावकर, उपप्राचार्य देशपांडे, अप्रेंटिसशिप ॲडव्हायझर सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता। जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातून सुमारे 36 कंपन्यांनी सहभाग नोंदवला। जिल्ह्यातील शासकीय तसेच अशासकीय आयटीआयमधून सोमवारी 1300 प्रशिक्षणार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला होता। प्रशिक्षणार्थ्यांच्या यशस्वी मुलाखतीनंतर कंपन्यांकडून प्रशिक्षणार्थ्यांना निवड प्रमाणपत्र देण्यात आले। या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक विजय भगत, क्रेझी आईस्क्रीमचे संताजी कदम, जिल्हाधिकारी कार्यालयाचे महाजन, कौशल्य विभाग साबळे यांच्यासह अन्य आस्थापनांचे अधिकारी उद्योजक उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी संस्थेचे गटनिदेशक शिवाजी गोसावी, गटनिदेशक ठोंबरे, गटनिदेशक GM दंडगे, गटनिदेशक पवार, निदेशक कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होता। निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी समाधान व्यक्त करून संस्थेचे आभार मानले। महात्मा फुले कर्जमाफी योजनेतून पूरग्रस्तांना अनुदानातून वगळण्यात आलं होतं। राज्यामध्ये जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये आलेल्या महापुरात बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे 1 हेक्टरपर्यंतचे पीक कर्ज आणि व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला होता। त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 66,000 शेतकऱ्यांना सुमारे 300 कोटींच्या प्रोत्साहन अनुदानाला मुकणार होते, मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांनाही लाभ देण्याचं जाहीर केले, त्याबाबतचे आदेश काढण्याच्या सूचना केल्या आहेत। त्यामुळे जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या जिल्ह्यातील 1,25,000 शेतकऱ्यांना 50,000 रुपयांच्या मर्यादेत अनुदान मिळेल असा अंदाज आहे। राज्यातील राजकीय नाट्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार हद्दपार झाल्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपाची सत्ता स्थापन झाली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्याविरोधात पुन्हा आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिला होता। शिवसेनेचे खासदार धीरेश शिलमाने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करून प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी केली। मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पूरग्रस्त शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहणार नसल्याचं स्पष्ट केलं, तसेच सहकार विभागाला त्याबाबतचे आदेश काढण्याच्या सूचना केल्या।